नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दशांश अपूर्णांक या प्रकरणातील पुढचा घटक आता पाहणार आहोत, तो आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज। या ठिकाणी बेरीजेची तीन उदाहरणे घेतली आहेत, 4.30 अधिक 12.65 किंवा आपण 65 देखील म्हणू शकतो। याची बेरीज कशी करायची हे सर्वप्रथम आपण लक्षात घेऊ। दिलेल्या जो दशांश अपूर्णांक आहे तो आधी 4.30 असा लिहून घेतला आहे। आता पुढचा लिहिताना दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह येईल या पद्धतीने काळजी घ्यायची आणि अंकांची मांडणी करायची आहे। तुमच्या अधिक चांगल्या प्रकारे लक्षात यावं यासाठी दुसऱ्या उदाहरणाने तुमच्या समोर इथे मांडणी करून दाखवते। 15.2 अधिक आता दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहून घेते आणि हा 8 इकडे एकच स्थानी आहे 3.0। तिसरं जे उदाहरण आहे 35.72 इथे पुन्हा मी दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहून घेते। आता 4 आहे एकच स्थानी म्हणून तो इथे येतोय, 6 आहे दशांश स्थानी म्हणून तो 6 या ठिकाणी लिहून घेतोय। या दोनच्या खाली कुठे अंक नाहीये म्हणून आपण त्या ठिकाणी 0 लिहून घ्यायचं आहे। एवढं जर काम आपण केलं तर आपल्याला जी आपली नेहमीची बेरीज असते त्या पद्धतीने आपण बेरीज सहज करू शकतो। 0 आणि 5 होते 5, 6 आणि 3 झाले 9, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 4 आणि 2 6, 1 आणि 1 16.95 असं याचं उत्तर आलेलं आहे। पुढचं जे काही उदाहरण आहे, आता आपली मांडणी तयार आहे, फक्त आपल्याला बेरीज करायची। 2 आणि 3 झाले 5.0 आणि दशांश चिन्ह लिहून घेते, 5 आणि 8 13 13 3 त्याला 1 1 2 23.5 अशा प्रकारे याचं उत्तर आलं असेल। पुढचं जे उदाहरण आहे 2 आणि 0 याची बेरीज होते 2, 7 आणि 6 13 3 आणि त्याला 1। मित्रांनो दशांश चिन्ह लक्षात ठेवायचे की ते त्याच्या रांगेतच आलं पाहिजे। 5 आणि 6 4 0 1 3 4 अशा रीतीने आपण सहज दशांश अपूर्णांकाची बेरीज करू शकतो।